विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक नाळे, शिल्प निदेशक ट्रॅक्टर मेकॅनिक। आज मी तुम्हाला रेडिएटर मधील थर्मोस्टेट व्हॉल्व बद्दल माहिती सांगणार आहे। थर्मोस्टेट व्हॉल्व हा जे कार्य कशा प्रकारे चालते हे सांगण्याकरता मी या स्केचिंगचा किंवा या आकृतीचा उपयोग केलेला आहे। थर्मोस्टेट व्हॉल्व, पहिले रेडिएटर कॅप, रेडिएटर अपर टँक, त्यामध्ये दिलेल्या फिन्स किंवा पाईपलाईन आणि लोअर टँक, आणि लोअर टँक म्हणून दोन पाईप दिलेला असतो, तो इंजिनला किंवा वॉटर पंपला जॉईंट केलेला असतो। आणि वरचा जो पाईप असतो टॉप रेडिएटरच्या वरच्या बाजूला, तोही पण वॉटर पंपला फिट केलेला असतो। जेव्हा इंजिन चालू होते, त्यामध्ये इंजिन चालू झाल्यानंतर रेडिएटर लोअर टँक मधलं जे पाणी आहे हे इंजिन ब्लॉक मध्ये इम्पेलरच्या साह्याने इंजिन ब्लॉक मध्ये आतमध्ये ओढल्या जाते। हे करीत असताना त्यामध्ये इंजिन ज्यावेळेस चालते त्यामध्ये पाणी हीटअप होते, आणि हीट झाल्यामुळे झालेलं जे पाणी आहे हे बाहेर टाकण्यासाठी एक पाईपलाईन व अप्पर टँकमध्ये येण्यासाठी एक पाईपलाईन दिलेली असते, आणि त्या पाईपलाईनवरच एक थर्मोस्टेट व्हॉल्व बसवलेला असतो। हे थर्मोस्टेट व्हॉल्व 155 अंशाच्या फॅरनहाईटवर हा व्हॉल्व ओपन होतो। ओपन झाल्यामुळे या हीट झालेलं पाणी वाफ आहे ही अप्पर टँकमध्ये, या व्हॉल्व ओपन होऊन अप्पर टँकमध्ये जाते, आणि त्या वाफेचं पाण्यात रूपांतर होण्यासाठी अप्पर टँकमध्ये ती वाफ जाते। अप्पर टँकमध्ये ज्या फिन्स दिलेल्या असतात रेडिएटरला, ज्या ट्यूब्स दिलेल्या असतात, या ट्यूबला थंड करण्यासाठी त्या मागच्या बाजूला वॉटर पंपसुद्धा दिलेला असतो। वॉटर पंपच्या वर एक फॅन दिलेला असतो। हीट झालेलं पाणी या वॉटर टँक रेडिएटरला लागते, आणि त्यामुळे ते पूर्णतः पाणी थंड होते आणि लोअर टँकला येते, आणि लोअर टँकमधून परत वॉटर पंपला पुरवण्यात येते, आणि वॉटर पंपमधून परत इंजिन ब्लॉक, इंजिन ब्लॉकपासून परत थर्मोस्टेट व्हॉल्व। अशा प्रकारे ही लिंकेज चालत असते। अशा प्रकारे थर्मोस्टेट व्हॉल्वचं कार्य आहे। थर्मोस्टेट व्हॉल्व हा व्हॉल्व 155 अंशाच्या फॅरनहाईटच्या पेक्षा कमी तापमान असेल त्यावेळेस बंद असतो, आणि 155 पेक्षा जास्त झाल्यास तो व्हॉल्व ओपन होतो। ही त्यांची डायग्राम दिलेली आहे, क्लोजची दिलेली आहे आणि ही ओपनची दिलेली आहे। हे करताना याच्या थर्मोस्टेट व्हॉल्वचं जे कार्य आहे ते कशा प्रकारे सिस्टीम चालते हे या डायग्रामद्वारे दाखवण्यात आले।